डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवा सेनेच्या वतीने सर्व कागदपत्रे व इमारतीमध्ये औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्यात यावे आणि विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू करावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने शैक्षणिक नुकसान होणार नाही अशा विविध मागण्यांसाठी युवा सेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांच्या हस्ते कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपसचिव ऋषिकेश कैरे, विपुल पिंगळे, विभागीय सचिव पूनम पाटील खरगे, सिनेट सदस्य हनुमान शिंदे, जिल्हा युवा अधिकारी सागर खरगे, युवा सेना शहरप्रमुख पूनम सलामपुरे, तुकाराम सराफ, नामदेव कचरे, अभिजित थोरात, मनोज श्रीसागर, मोहित श्रीवास्तव असे विद्यार्थी व युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज युवा सेनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या कुलगुरूंना आम्ही सर्वजण भेटलो आणि काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या विद्यार्थ्यांना भेडसावत होत्या त्याविषयी आम्ही आमचा आवाज उचलला आहे. खरं तर सेमिस्टर पॅटर्न असल्यामुळे ज्या परीक्षा आहेत या वेळेवर व्हाव्यात आणि कायद्यानुसार त्याचा निकाल जो आहे 45 दिवसांमध्ये लागावा अशी विनंती आम्ही कुलगुरूंना केली आहे. मला असं वाटतं की छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबादचं नामकरण झालं आहे आणि उस्मानाबादचं धाराशिव झालं आहे, पण ते कुठेही या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या आपल्या बिल्डिंग्ज आहेत किंवा म्हणायला गेलं की कागदपत्र आहेत जे काही आहे, पण त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख किंवा धाराशिव उल्लेख हा दिसत नाही आहे. त्यामुळे तो उल्लेख हा छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव म्हणून व्हावा अशी विनंती आम्ही कुलगुरूंकडे केली आहे. स्पोर्ट्ससाठी आपण ॲडिशनल मार्क्स देतो, पण त्यासाठी विद्यार्थ्यांना चांगलं होईल असे काही स्पर्धा होत आहेत का याची विचारणा देखील आम्ही कुलगुरूंकडे केली आहे. पण एक सकारात्मक चर्चा त्यांच्याबरोबर झाली आहे आणि या सर्व युवा सेनेने केलेल्या मागण्या या निश्चितपणे पूर्ण होतील अशी शाश्वतीही त्यांनी दिली.